कालपर्यंत आम्ही मातीसाठी जगत होतो, आज आम्ही जातीसाठी एकत्र येत आहोत. हा संदेश जगात येणारा सर्वात मोठं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे, आणि त्या महाराष्ट्राचा मराठा समाज आहे. मराठा मरकर भिंत हटा नाही हो मराठा. आज मराठा या शब्दाची व्याप्ती सांगत असताना म म्हणजे मर्द, रा म्हणजे राष्ट्र, आणि ठा म्हणजे ठाम. आम्ही मर्द आहोत, आम्ही राष्ट्र भूमिका मांडत आहोत, आणि आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. हा विचार आम्ही मराठा माध्यमातून सर्वांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या मातीत तुम्ही आम्ही बसलो आहोत ती तुकोबाईंची भूमी आहे. तुकोबाईंच्या भूमीने जगाला सत्तज्ञान दिलं आहे. त्या सत्तज्ञान भंडाऱ्याच्या डोंगरावर जन्मला आलं. खरं तर भंडाऱ्याची उंची कदाचित लाड असेल, पण तत्वज्ञानाच्या माध्यमातून जगातला सर्वात उंच डोंगर तर कुठला असेल तर आमचा भंडारा. आणि जगाच्या पाठीवर तत्वज्ञानाची सर्वात उंचीची नगरी आहे. त्या नगरीत झालेलं आंदोलन, त्या नगरीतला हा सगळा मोर्चा, हा सगळा दखल घेण्यासाठी असतो आणि दखल पात्र असतो. अनेक वक्त्यांनी बोललेला आहे. मला वाटतं मराठा आरक्षणाचा हा मूक मोर्चा, हा मूक मोर्चा असताना बोलणाऱ्या इतकी सहभागी होण्याची सुद्धा अत्यंत महत्वाची गरज आहे. या चौथ्या बाजारात मी परवा आलो होतो. मुद्दा आपण तुम्हाला अनुभव सांगतो आणि तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय होत असतं. बाजारात आला असताना मी जेव्हा द्राक्ष घेण्यासाठी थांबलो तेव्हा मी त्या द्राक्ष घेणाऱ्या इस्लाम बाईला विचारलं द्राक्ष कसे किलो आहेत. त्यावेळेस ती म्हणाली कुठले घ्यायचे आहे. द्राक्षांमध्ये प्रकार असतात हे मी जेव्हा विचार करत होतो तेव्हा मी आपला सहज म्हणालो द्राक्ष म्हणजे वेगवेगळे असे कसे. त्यावेळेस ती बाई म्हणाली की हे मोकळे द्राक्षाच्या घरातून सुटलेले द्राक्ष हे 30 रुपये किलो आहे, आणि घराला लटकलेले द्राक्ष हे 70 रुपये किलो आहे. याचा अर्थ आम्ही विघटित झालो की आमचं भय कमी होतं, आम्ही इतरांकडून झालो की आमची ताकद कमी होते. आम्हाला लक्षात घेतली पाहिजे म्हणून